आज त्या शासन आपल्या दारी का या कार्यक्रमाच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरामध्ये येतात दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंचा जळगाव दौरा झाला त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार टीका केली त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते ठाकरेंवरती पलटवार करणार का याकडेही लक्ष असेल दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री जळगाव विमानतळावरती उतरून हेलिकॉप्टरनं पाचोरा तालुक्यामधल्या हडचण शिवारातल्या हेलिपॅडवरती येतील आणि मग तिथून पुढे गाडीनं हा कार्यक्रम होत असलेल्या एम एम महाविद्यालयाच्या मैदानावरती उपस्थित राहतील शासन शासनापलादारी कार्यक्रमासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी शासनाच्या वतीने शासन दारी या कार्यक्रमाचं संपूर्ण राज्यभरामध्ये आयोजन केले जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तालुका पातळीवरती आज देखील पाचोरा शहरामध्ये अशा प्रकारचं नियोजन केलं जात आहे कशा पद्धतीमध्ये या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे जवळजवळ पंचवीस हजार खुर्च्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे बारा ते पंधरा हजार लाभार्थी आणि जवळजवळ तितक्याच प्रकारचे कार्यकर्ते या ठिकाणी येतील आणि पंचवीस ते तीस हजार लोकांचा जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित राहील अशा प्रकारची अपेक्षा आमदार किशोरप्पा पाटील यांनी व्यक्त केलेली आहे एकीकडे ही, ही कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र या कार्यक्रमाला किंवा या कार्यक्रमामध्ये जे काही नेते बोलणार आहेत त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे गेल्या दोन दिवसांचा जर विचार केला तर शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते त्यासोबतच संजय राऊत देखील आलेले होते आणि अतिशय कडवट शब्दामध्ये त्यांनी शिंदे सरकारवरती टीका केलेली होती आगामी काळामध्ये चोवीसच्या निवडणुकांमध्ये या सरकारला आणि या मंत्र्यांना गाडण्यात येईल अशा प्रकारचा इशारा दिलेला होता तर संजय राऊतांनी अतिशय खालच्या पातळीवरती टीका करताना या शिंदे सरकारमध्ये गेलेल्या मंत्र्यांना आणि आमदारांना टकले अशा प्रकारचा आ, उच्चार करून आ, एक प्रकारे आपला निषेध नोंदवलेला होता संताप व्यक्त केलेला होता आणि अशा पार्श्वभूमीवरती दोन दिवसानंतर आता मुख्यमंत्री आणि दादा या ठिकाणी येत आहेत ते या टीकेला कशा पद्धतीचं उत्तर देतात याकडे तर खरं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात एकनाथ शिंदे काही भूमिका जाहीर करतात का, का करता याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे चंद्रशेखर नेवे ए बी पी माझा ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट